हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये पालक पनीर कशी तयार करायची तेही माझ्या पद्धतीने सांगणार आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तर इथे 2 गड्डी पालक घेतलेलं आहे, याला छान स्वच्छ करून घेतलं, निवडून घेतलं आणि धुवून घेतलेलं आहे। 2 ते 3 चमचे आले आणि लसणाचं पेस्ट घेतलेलं आहे। 300 ग्रॅम पनीरचे क्यूब्स घेतलेले आहेत अशा पद्धतीने कट करून। बारीक कट केलेला कांदा, भरपूर कोथिंबीर, 1 मीडियम आकाराचा टोमॅटो आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर त्यासाठी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये पालक टाकून त्याला 2 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। याला एकदा एकजीव करून घ्यायचं। 2 मिनिटात वाफवल्या जाते, जास्त वेळसुद्धा लागत नाही पालक वाफायला। पालक पूर्णपणे शिजलेली आहे। एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलं। ही उकडलेली पालक थंड पाण्यामध्ये टाकायचं, म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही, कलर जशास तसं राहतो। आता ही थंड झालेली पालक मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून याची छान प्युरी करून घ्यायची आहे। एकदम बारीक पेस्ट तयार करायची। तर पाहू शकता एकदम छान फाईन पेस्ट तयार झाली। आता गॅसवरती पॅन ठेवलं, त्यावरती 1 चमचा तेल टाकून घ्यायचं। तेल छान गरम झालं की यावरती पनीरचे क्यूब्स टाकून त्यांना थोडं रोस्ट करून घ्यायचं। तुम्हाला वाटलं तर पनीर असंही वापरलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार, पण मी थोडं रोस्ट करून घेते, छान टेस्ट येते। तर छान गोल्डन कलर आलेला आहे, पाहू शकता आपण। याला एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं। आता एका कढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं आहे। भाजीमध्ये तुम्ही जेवढं तेल वापरता तेवढं इथे वापरायचं। मी इथे 4 चमचे तेल वापरलेली आहे, तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। तेल छान गरम झालं की 1/2 चमचा जिरे आणि मोहरी घालायचं। हे छान शिजलं की उभा कट केलेला मोठ्या आकाराचा कांदा, याला छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा छान व्यवस्थित शिजलं की यामध्ये 2 ते 3 चमचे आले आणि लसणाची पेस्ट टाकायची। आले आणि लसणाची पेस्टचं कच्चपणा दूर होईपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचं, याला शिजवून घ्यायचं आहे। मसाला खाली लागू द्यायचं नाही, जर खाली लागलं तर भाजीची टेस्ट पूर्णपणे चेंज होऊ शकतं। आता यामध्ये 1 चमचा भरून धने पावडर घालायची, यालासुद्धा मसाल्यामध्ये छान शिजू द्यायचं। 2 ते 3 मिरच्या कट केलेल्या आहेत उभ्या, यांनासुद्धा छान शिजवून घ्यायचं। तर तेल सुटायला लागलेलं आहे, म्हणजे आले लसणाची पेस्ट छान फ्राय झालेली आहे तेलामध्येच। आता आपण यामध्ये बारीक कट करून घेतलेला मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तो टाकायचं। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालायचं, म्हणजे मिठामुळे टोमॅटो पटकन शिजत असते। थोडं कोथिंबीरसुद्धा घातलेलं होतं, मिठामुळे पटकन शिजत असते टोमॅटो, त्यामुळे मीठ पटकन घालायचं आणि याला एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। तर पाहू शकता 1 मिनिटात छान टोमॅटोची प्युरी झालेली आहे, म्हणजेच छान बारीक झालेला आहे टोमॅटो। आता यामध्ये आपण सुखे मसाले ॲड करूयात। सुखे मसाले आपण घरगुतीच घेणार आहोत, त्यासाठी 1/2 चमचा हळद घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार लाल तिखट वापरायचं, मी इथे 2.5 म्हणजे 2.5 चमचे तिखट वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। 1 चमचा भरून गरम मसाला वापरायचा आणि हे सर्व मसाले तेलामध्ये एकदा छान शिजू द्यायचं, फ्राय होऊ द्यायचं। मसाला छान शिजलं की भाजीला टेस्ट खूप छान येत असते। मसाला खाली लागू द्यायचं नाही, सतत ढवळत राहायचं। तर पाहू शकता मसाल्याला कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे आणि मस्त शिजलेलं आहे। तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्यांना, म्हणजे मसाला शिजलं समजायचं तेल सुटलं की। आता यामध्ये आपण जी पेस्ट केलेली होती पालकची ती यामध्ये घालायची। मिक्सरच्या बाउलला लागलेलं काढण्यासाठी आपण जे पालक उकडलेलं होतं तो पाणी यामध्ये घालायचं आणि आपण ग्रेव्ही आपल्या आवश्यकतेनुसार करून घेऊ शकतो। मी ते जास्त ग्रेव्ही करणार नाही। मिक्सरच्या बाउलला लागलेलं सर्व काढून घ्यायचं आणि 2 मिनिटे याला छान शिजू द्यायचं आहे तेलावरतीच। तर सर्व अशा पद्धतीने एकजीव झालं की याला झाकून 2 मिनिटे शिजवून घ्यायचं। 2 मिनिटानंतर एकदा चेक करूयात, एकदा एकजीव करून घ्यायचं। फ्राय केलेले पनीरचे क्यूब्स यावरती घालायचे,
वरून थोडं कोथिंबीर घालायचं, फ्लेवरसाठी खूप छान फ्लेवर येतो। आणखी याला झाकण लावून 5 मिनिटे छान शिजू द्यायचं। 5 मिनिटानंतर पाहूया, छान तेल सुटायला लागलेलं आहे भाजीला, म्हणजेच भाजी शिजलेली आहे खूप छान पद्धतीने आणि खूप टेस्टीसुद्धा झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप आवडेल। चपातीसोबत किंवा भाकरसोबत खायला तर एकदम भारी वाटेल या पद्धतीने बनवलेली भाजी। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।